लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असेल. भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांचं मोठं वक्तव्य. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी प्रतिभा संपन्न व बहुआयामी व्यक्तिमत्व होते. जिंदादिल राजकारणी, हलवर मनाचे कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचित होते. त्यांनी आपल्या अचूक निर्णय व कृतिशील धोरणाने भारताचे नाव मोठे केले असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. त्याचप्रमाणे देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वाने जगात भारताची प्रतिष्ठा उंचावली असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. रायगड लोकसभा मतदारसंघाचं पुढील खासदार भारतीय जनता पार्टीचा असेल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जयंती व सुशासन दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील 14 विजयी सरपंच व 168 ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. सुधागड झाप येथील शुभारंभ मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, सतीश धारप, उपजिल्हा अध्यक्ष राजेश मपारा, युवा नेते वैकुंठ शेठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, अविनाश कोल, बिपिन महामुनकर, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रवी मुंडे, जिल्हा युवा सेना मोर्चा अध्यक्ष अमित घाट, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष वैशाली मपारा, जिल्हा उपाध्यक्ष श्रेया गुंटे, सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जाबेकर आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, रायगड. भाजपची बूथ कमिटी ही झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सामावून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये या भारतीय जनता पार्टी जी आज तुमच्या बरोबरीनं उभी राहिली या निवडणुकीमध्ये, तिला मजबूत करण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून होणार आहे. रवी भाऊंनी सांगितलं की कातळ आहे, पण कातळातून आता आपल्याला नंदनवर पुरवायचं आहे. आणि म्हणून या अनुषंगानं देखील आज भारतीय जनता पार्टीनं येणाऱ्या कालावधीमध्ये हा लोकसभा मतदारसंघ लढवायचा ठरवलेला आहे. हा लोकसभा मतदारसंघ, रायगड लोकसभा मतदारसंघ, पुढची 2024 ची निवडणूक भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावरती लढवणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं. मला आपल्याला निश्चितपणानं सांगायचंय की या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीनं तयारीला सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं भाजपची संघटनात्मक बांधणी करणं, सरकारच्या योजना गावागावापर्यंत नेणं याला सुरुवात झालेली आहे. आता तुमच्यामुळे याला वेग येणार आहे. आणि तुमची साथ मिळाली तर गावागावामधल्या तुमच्या